भीमा कोरेगाव शौर्य दिन हा आंबेडकरी चळवळीसाठी अस्मितेचा दिवस आहे आणि तो मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो। विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर तो अधिक उत्साहाने साजरा केला गेलाय। 200 वर्षाच्या आमच्या गौरवशाली इतिहासाला कलंकित करण्याचे काम हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांनी 2018 ला केलं, परंतु त्यांना मातीत गाडून हा उत्सव राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर घेऊन जाऊन आंबेडकरी चळवळीनं तो उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायचं ठरवले। यंदाच्या वर्षी भीमा कोरेगावचा उत्सव कोणत्याही बंधनाशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होणार आहे। तसंच स्पष्ट सूतोवाच जिल्हा प्रशासनासमवेत झालेल्या विविध बैठकांमधून आलेले, जिल्हा प्रशासन देखील तब्बल 15 लाख लोक त्या ठिकाणी अभिवादनाला येतील याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन पायाभूत सुविधा विकसित करण्याकडे प्रयत्न केलेले आहेत, त्यासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत। यंदाचं वर्ष भीमा कोरेगाव शौर्य दिनासाठी आंबेडकरी जनतेसाठी अत्यंत आनंदाचं यासाठी आहे की भीमा कोरेगावचा 200 वर्षाचा इतिहास उलट सुलट चर्चा करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्याला आता शासकीय पातळीवर एक मोहर लागली। हा इतिहास योग्य आहे, खरा आहे आणि म्हणूनच या इतिहासाचं गौरव करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते। माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक शासकीय समिती करून त्या ठिकाणी उत्सवाचं नियोजन केलं जाते। हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे। सोबतच भीमा कोरेगावचा विजय स्तंभ हे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी राज्य सरकारनं 100 कोटी रुपयाचा निधी तरतूद केलेली मंजूर केलेला आहे आणि त्याच्या पायाभूत सुविधांच्या डेव्हलपमेंटसाठी याच वर्षी 30 कोटी रुपये सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यामुळं भीमा कोरेगावचा शौर्य दिनाचा कार्यक्रम यंदाच्या वर्षी आंबेडकरी जनतेसाठी अत्यंत आनंदाचा आहे। महाराष्ट्र महाआघाडी सरकारचं या संदर्भामध्ये आम्ही अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। या सरकारचे घटक असणारे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं देखील आम्ही अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि सर्वात महत्वाचं, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ज्यांनी हा धाडसी निर्णय घेतला की भीमा कोरेगावचं स्मारक हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे आणि आता इतिहासाशी कोणती छेडछाड लक्षात न घेता हे स्मारक हे गौरवशाली आहे, अभिमानाचं आहे आणि ते राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे यासाठी त्यांच्या सामाजिक न्याय विभागाकडनं कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता हे स्मारक घोषित केलं, त्याबद्दल धनंजय मुंडे यांचं देखील आम्ही अभिनंदन व आभार व्यक्त करतो। या उत्सवात सर्व नागरिकांनी कोणताही आडपडदा मनात न ठेवता, कोणतीही कटुतेची भावना मनात न ठेवता उत्सवाने सहभागी व्हावं असं आवाहन भीमा कोरेगाव शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीनं आम्ही करतो। आणि आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष, कष्टकरी पंचायतीचे नेते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जो माझा एक सन्मानाचा कार्यक्रम गंगाताई धेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आहेत त्यांनी घडून आणला, त्याबद्दल मी त्यांना देखील धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो। यांच्या माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती राहणार आहे। समाज कल्याण विभाग करण्याचे बजेट म्हणून समाज कल्याणचे उपाय सदस्य सुद्धा त्यामध्ये पुण्याचे पोलीस सह आहेत, पुण्याचे ग्रामीण अधीक्षक आहेत, त्यामध्ये माननीय झडपीचे सीओ त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, त्याचबरोबर बार्टीचे महासंचालक त्याच्यामध्ये सदस्य आहेत। या पद्धतीची रूपरेषा असणार आहे आणि या समितीकडे स्मारकाचा कृतीशील आराखडा तयार करण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि ते एक ब्रिटिश वॉर मेमोरियल, इंटरनॅशनल वॉर मेमोरियल करण्याचा त्यांचा मनोदय आहे, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीचा समावेश त्यामध्ये आहे। त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगतो की फडणवीस सरकारनं भाजपानं भीमा कोरेगावचा विजय स्तंभ हा वादग्रस्त जागा म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला होता, नव्या सरकारनं त्याला स्मारकाचा अधिकृत दर्जा दिलाय आणि त्यासाठी 100 कोटीची तरतूद केली आणि त्याही पेक्षा महत्वाचं यंदाच्या वर्षी भीमा कोरेगावला अभिवादन हे शासनाच्या वतीनं होते हे आमच्यासाठी महत्वाचं आहे।